नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर आता एक प्रश्न पडला असेल, बाबा हे गाडीत बसून कुठं निघालेत? तर आम्ही चाललोय दवाखान्यात. एक आठवडा झाला असेल अपॉइंटमेंट जवळजवळ येऊन गेलेले. तर डॉक्टर फोन करतात या, तर आता चाललोय. कानासाठी मित्र, कानासाठी चाललोय मित्रांनो. काय झालंय? बक्की झाली बहिरी. हा, किती काय केलं तर तिला ऐकूची येत नाही. येत ऐकायला. आता वाटतंय, असं वाटतंय तिचा दुसरा कान होतोय का काय बाहेर होतं. थोडं कानाचं चेकअप मग घरी परशिवाली आहे, परशिवाली हे आल्यात पण काय करता म्हणून म्हटलं जाऊ लगेच आणि लगेच माघारी. आता चालू आहे मोठी गाडी घेऊन, कारण की काय होतं बारक्या गाडीवर तिला कानात अशी हवा लागते ना, आणि हवा लागली की मग तिचा कान दुखतो. मग आता आम्ही दोघंच नाही निघालो, तर आम्ही सगळीच घेऊन चाललोय. काय होतं, आम्ही दोघं जण गेलो तर शिव्या खायला लागतात, म्हणून आम्ही आमची दोन पिलं पण आणले, दहा पिलं. कसं अनुष्काचं दप्तर पण घ्यायचंय ना, तिला थोडे एक शाळेचा ड्रेस घ्यावा म्हणलं. शाळेचा ड्रेस आहे का? दप्तर घ्यायचंय तिचं, वह्या घ्यायचं थोडं. तर म्हणलं ती पण होईल, कानाचं होईल, आणि लगेच रित्या घ्यायचंय. तर सांगावं म्हणलं, नाही तर पुन्हा म्हणायचा घरचा व्हिडिओ आला नाही, कुठे गेल्यात, काय लागायचं, कसं बघी इंस्टाला व्हिडिओ काढते ना. कुठे नाही काढला, नाही एक दोन कालच घेतात. तर ती कसं व्हायचं बाकी कुठेतरी फिरायला गेली, आम्ही बघितले असं व्हायला नको. मग तिला म्हणलं काढून टाक आपला व्हिडिओ असं आहे ना. तर चला तर बाय, मग कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. आणखी काय म्हणते अश्विन? काय आता चाललोय दवाखान्यात. मला एकतर दवाखान्यात जायची भीती वाटते, त्याच्यामुळे मी दवाखान्याचं नाव नाही घेत, पण डायरेक्ट डॉक्टरचाच फोन आल्यामुळं शनला म्हणजे मी कान एवढं काय दुखत बिकत नाही, पण असं हवा वगैरे गेली का नाही, मग असं मुंगे आल्यासारखं होतं इकडे. कसा वाटला व्हिडिओ मग? आणि फिरा फिरायला काय नाही चाललो, कुठं कुठे जात फिरायला? तरी फिरायचे दिवस आहेत, फिरायचे दिवस नाहीत. फरशीवाले घरी आहेत, त्यांचं चाललंय ते पॉलिश वगैरे करायचं ह्याला मार्बलला. त्यांना म्हणलं आलो एक आठ साडे आठ वाजतील आपल्याला, आठ साडे आठ वाजतील घरी जायला. स्वयंपाक वगैरे करून आलोय, तिथे मुक्कामी थांबायचे ना फरशी बसवणारे. त्यांना म्हणलं असं. तर कसं वाटलं?